झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रवाशांसाठी सेपरेट डबा वाढवणार आहात का? आणि दुसरा मुद्दा, आपण 15 तारीख दिलेली होती, ती 15 तारीख तुम्ही 8 ते 10 दिवस म्हणतायत। आजपासून 2 ते 3 दिवसांनी 15 तारीख येईल, तुम्ही अजूनही ते डिले होईल असं जाहीर करताय आज? मी परत एकदा सांगतो आपल्याला, 15 डब्या जेव्हा 12 डब्याचे जे 15 डबे केले त्या 3 जे ॲडिशनल डबे लागत आहेत, त्याच्यामध्ये 1 महिलांसाठीचा दुसऱ्या वर्गाचा डब्बा राहील संपूर्णपणे, 1 महिलांसाठी प्रथम वर्गाचा पूर्ण डब्बा राहील, आणि 1 हा सामान्य प्रवाशांसाठी अर्धा प्रथम वर्गाचा आणि अर्धा हा दुसऱ्या वर्गाचा डब्बा राहील। तर असं त्याचं या 3 वाढीव डब्यांचं स्वरूप असणार आहे। आणि मी 8 ते 10 दिवस अशासाठी म्हणतोय की आमचं नवं टाइमटेबल निश्चितपणे सोमवारपासून म्हणजे 15 ऑक्टोबरपासूनच लागू होणार आहे, परंतु 15 डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी जे 1-2 टेक्निकल क्लिअरन्सेस अजून आम्हाला थोडेसे मिळायचे आहेत, म्हणून मी एक सेफ्टी मार्जिन घेऊन 8 ते 10 दिवस असं म्हटलं। जर ते सगळं काही व्यवस्थित झालं तर कदाचित सोमवारीच आमची 15 डब्यांची गाडीसुद्धा धावेल। तर ह्या 16-15 डब्यांच्या गाड्यांची पहिली एक सुधारणा या दृष्टीने आपण म्हणू शकतो। दुसरं असं की गेल्या काही दिवसांमध्ये जी ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम मध्य रेल्वेवर कार्यान्वित करण्यात आलेली आहे त्याच्या अनाऊन्समेंट्स आता सुधारण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जर पश्चिम रेल्वेच्याच धर्तीवर मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर देखील ते इंडिकेटर्स लावण्यात आलेले आहेत, जिथे आपल्याला हे कळू शकेल की या प्लॅटफॉर्मवर त्या दिशेने जाणारी पुढची गाडी ही किती अवधीनंतर तिथे येणार आहे। उपनगरीय प्रवाशांसाठी ही सर्वात महत्त्वाची माहिती असते आणि ती त्यांना पुरवण्याचं काम आता TMS मार्फत आम्ही सुरू केलेलं आहे। आणि येत्या महिनाभरातच मुंबई ते CST छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण यामधल्या सर्व स्टेशनांवर ही यंत्रणा कार्यान्वित होईल। ही दुसरी सुधारणा निश्चितपणे केली जाईल। 100 किलोमीटरच्या गाड्यांचा उल्लेख माननीय राम नाईक साहेबांनी केला होता। मी आपल्याला असं सांगू इच्छितो की कल्याणच्या पुढे आणि कसाऱ्याच्या आणि खोपोलीच्या दिशेने मध्य रेल्वेच्या सबर्बन गाड्या या आधीच 100 किलोमीटरच्या स्पीडने चालवल्या जातात, कारण तिथे AC ट्रॅक्शन झालेलं आहे। CSTM ते कल्याण या दरम्यान 100 किलोमीटरच्या वेगाने आपल्याला स्लो कॉरिडॉरवर गाड्या चालवणं शक्य नाही, कारण तिथे अनेक स्टेशन आहेत, अनेक वेळेला आपल्याला थांबायचं आहे आणि गाडी परत सुरू करायची आहे, त्यामुळे 2 स्टेशनांमध्ये इतकं अंतर नाही की जिथे आपल्याला 100 किलोमीटरचा वेग गाठता येईल। परंतु थ्रू कॉरिडॉरवर देखील कुर्ला ते ठाणा या टप्प्यात किंवा ठाणा ते डोंबिवली या टप्प्यामध्ये आपल्या गाड्या 80 पेक्षा जास्ती वेगाने आजही धावत आहेत, तर तो मुद्दा मध्य रेल्वेवरती विशेष महत्त्वाचा नाही आहे। आता राहता राहिला प्रश्न मधु कोटियांनी जो उपस्थित केला होता की अधिकारी उत्तर भारतातनं येतात आणि त्यांना मुंबईच्या वर्किंगची कल्पना नसते, अधिकारी कुठून येतात याच्यापेक्षाही त्यांची कमिटमेंट काय आहे आणि त्यांचं प्रोफेशनल स्किल किती आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत। आणि मला असं वाटत नाही की कुठलाही रेल्वेचा DRM दर्जाचा अधिकारी हा सक्षम नसतो आणि त्याला इथली सिस्टीम समजून घेता येत नाही, अशी काही परिस्थिती नाही आहे। आणि फ्रंटलाईन स्टाफचा आपण उल्लेख केला तो अतिशय महत्त्वाचा आहे। मुंबईच्या सबर्बन ट्रेन्स चालवणारे मोटरमन अतिशय प्रोफेशनल आहेत, गार्ड्स अतिशय प्रोफेशनल आहेत आणि त्यांच्यामुळेच ही सेवा अविरत चालू आहे। आणि त्यांचं जे काम करण्याचं एक डेडिकेशन आहे त्याला निश्चितपणे प्रशासनाला त्याची जाणीव आहे, परंतु सामान्य प्रवाशांना देखील त्याची जाणीव जर झाली तर ते फार चांगलं होईल। सगळ्यात महत्त्वाची कडी म्हणजे आपले प्रवासी। जितके प्रवासी मुंबईचे सुसंघटित शिस्तबद्ध आणि एक सकारात्मक भूमिका घेऊन चालणारे आहेत त्यामुळेच ही उपनगरीय सेवा चालते। लोकांचं गाड्यांवर प्रेम आहे, लोक सणाच्या दिवशी गाड्या सजवतात, मोटरमन गार्डला राख्या बांधतात, दिवाळी साजरी करतात डब्यांमध्ये, सण साजरे करतात। अतिशय महत्त्वाचा मुद्दा या कार्यक्रमाच्या शेवटी करतात विद्याधर मालेकर, अतिशय महत्त्वाचा मुद्दा या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही मांडलेला आहे की या सगळ्याचा जो केंद्रबिंदू आहे तो हा कार्यक्रम बघणारे प्रेक्षक म्हणजे प्रवासी। गेले अनेक वर्ष मी सुद्धा तुमच्यासारखाच रेल्वेने प्रवास करतोय, अनेकदा आपल्या लक्षात आलं असेल की रेल्वेमध्ये अनेक त्रुटी आहेत, ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी नाही आहे, रेल्वे कॉरिडॉर्स अतिशय कमी आहेत, त्याच्यावर चालायला फुटओव्हर ब्रिज अतिशय कमी आहेत, रेल्वेची शौचालय व्यवस्थित नाही आहेत, व्हेंडिंग मशीन्स फार कमी आहेत, तिकिटांच्या खिडक्या अतिशय कमी आहेत, परंतु असं असताना सुद्धा रेल्वे गार्ड्स आणि रेल्वेचे ड्रायव्हर्स जी सर्व्हिस देत आहेत त्यांची सर्व्हिस ज्या परिस्थितीत देत आहेत ते पाहता ती अतिशय अत्युच्च दर्जाची आहे, याविषयी काही वाद नाही, परंतु रेल्वेचा दर्जा मात्र सुधारायला अजून भरपूर स्कोप आहे। राम नाईक यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत, मधु कोटियन यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत, 15 डब्यांची गाडी हा एक छोटासा दिलासा आहे, पण छोटासा दिलासा सुद्धा कदाचित उद्यासाठी अत्यंत मोठा आशेचा किरण असू शकतो अशी अपेक्षा बाळगूया। हा कार्यक्रम संपल्यानंतर मला सुद्धा घरी जायचं आहे, रात्री जेव्हा ट्रेनमध्ये गर्दी नसते तेव्हा सुद्धा दारात
उभं राहून प्रवास करणारा प्रवासी जर खाली पडला तर त्याला यापुढे आपण रेल्वेला जबाबदार धरून धरूया नको. आपलीच लापरवाही तेवढीच कारणीभूत आहे. मध्य रेल्वे हे आपलं दुसरं घर आहे, पश्चिम रेल्वे हेही आपलं दुसरं घर आहे. या दोन्ही घरांना सांभाळणं आणि स्वच्छ ठेवणं आणि त्याहीपेक्षा ती सेवा अत्युच्च करणं हे दोघांचं कर्तव्य आहे, जसं आपलं तसंच रेल्वेचंही. शेवटी हा एक अत्यंत जीवन मरणाचा प्रश्न आहे, म्हणूनच त्याला आम्ही नाव दिलं होतं करेंगे या मरेंगे. या कार्यक्रमात सहभागी झालेले मध्ये सगळे सहकारी मधु कोटियन असतील, यशवंत जोगदेव, विद्याधर मालेगावकर आणि राम नाईक यांचे आभार मानतो. पुन्हा आपण काही दिवसांनी याच विषयावर चर्चा करणार आहोत. पाहत रहा झी 24 तास. कुठे जाऊ नका, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.